बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन तेही नयन चष्मावालामध्ये या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव उन्नत चेतनेचे लोककल्याणकारी आणि कायद्याचे राज्य निर्माण होण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस लेव्हरी संघटनेच्या वतीनं गीता भारताला उन्नत चेतनेची विश्वगंगा घोषित करण्यात आली अशी माहिती अॅडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारतात तमस चेतनेचं राज्य सुरू आहे गीता भारतात जाहीर केलेल्या निरंतर राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव आजच्या राज्यकर्त्यांना आणि पुढाऱ्यांना नाही त्याचबरोबर लोकांच्या आणि राष्ट्रांच्या समस्या सोडवण्याचं तंत्र सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये नाही हा देश आणि या देशातील जनतेची भक्ती या पुढाऱ्यांमध्ये नसल्यामुळे स्वातंत्र्य ज्या कारणासाठी मिळवलंय त्याचा फायदा सामान्य लोकांना आजपर्यंत मिळाला नाही मतं खरेदी करून कोंबडी दारू देऊन किंवा जातीचा वापर करून मागच्या दारानं सत्तेमध्ये आलेल्या तमस चेतनाधारी सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या तिजोरीला घरी वाहून नेण्याचं काम केलंय यामुळे देशातील दोन कोटी बेघर जनतेला आजही घरं मिळाली नाही असं संघटनेच्या वतीनं स्पष्ट केलं गेलंय ज्या इंग्रजांनी या देशामध्ये दीडशे वर्ष राज्य केलं त्यांना एकोणाशे सत्तेचाळीस ला आपण या देशातून बिच्छू दिला म्हणजे या देशातून त्यांना आपण हाकलून दिलं परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये देशामध्ये जे काही आपण स्वातंत्र्य दिनदुबळ्या गरीबांसाठी राबवायला पाहिजे ते राबवलेलं नाहीये स्वातंत्र्याची फळं सामान्य माणसाला मिळत नाही कोट्यावधी हो लोकांना घरं नाही बेरोजगारी वाढलेली आहेत अनेक प्रश्न आहेत झोपडपट्ट्या वाढताय वगैरे वगैरे याची सगळी समस्या जी आहेत इंग्रजांना आपण या देशातून हाकून दिलं परंतु या देशामध्ये कौरवांचं म्हणजे तमस कौरवांचं राज्य आलेलं आहे जे लोक कर्कासूर आहेत अशी मंडळी मतदारांना हजार पाचशे रुपये देते कोंबडी दारू देते जातीच्या नावावर मतं घेतात आणि ते मागच्या दारांनी सत्तेत येतात आज आपण बघतो नगरला खड्डेच खड्डे का आहेत लोक कर्कस्वरांकडे आपण सत्ता दिली त्याच्यामुळे झालं सगळं म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या देशामध्ये संसदीय लोकशाही राबवत असताना अतिशय वरच्या पातळीवर जागृत अवस्थेमध्ये लोकांनी मतदान करणं आवश्यक आहे परंतु हजार पाचशे रुपयासाठी लोक विकताय ही बाब अतिशय गंभीर आहे म्हणून आम्ही भारतीय संविधानाला अजून एक चांगल्या प्रकारची जोड देण्याची व्यवस्था केली ती म्हणजे काय क्वांटम कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि गीता भारत हा ग्रंथ जो आहे हा कुठल्या धर्माचा नाही हा एक क्रांतिकारक अशा प्रकारचं मानसशास्त्र आहे आणि ते फिलॉसॉफी म्हणजे ज्याला आपण त्या, त्या ग्रंथामधून जे तत्वज्ञान आहे ते माणसाला माणूस म्हणून कसं जगायचं आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर कसं न्यायचं असं तंत्र गीतेमध्ये आहे म्हणून गीता भारत जय गीता भारत आ, असा ह्या ग्रंथाला आम्ही शिवजयंतीला मानवंदना देणार आहोत वगैरे आपण बघतो आहोत की भारतीय संविधान एक हिमालय दोन गंगा तीन गीता भारत चार आणि उन्नत लोकशाही हे पाच गोष्टी आपल्या देशाला लाभलेल्या आहेत आणि ह्या पाच बाबींच्या मदतीने आपण हा देश अतिशय प्रगतीपाथावर नेऊ शकतो वगैरे वगैरे अशी परिस्थिती आज आपण बघतो आहोत की अतिशय गंभीर अर्थव्यवस्थेमध्ये वर जरी टीव्हीवर कितीही बातम्या आल्या काय आल्या किती कोटीचं अंदाजपत्रक मांडलं गेलं परंतु सामान्य माणसाला त्याची संध्याकाळची भ्रांत आहे आणि जी माणसं शिक्षणापासून वंचित आहेत अडाणी आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत हजार गोष्टी म्हणून या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी दोन गोष्टींची गरज आहे एक म्हणजे काय की नागरिक म्हणून त्याच्यामध्ये असणारी चेतना त्यांनी दूर केली पाहिजे आणि उन्नत चेतना स्वीकारली पाहिजे गीता ग्रंथ तेच शिकवतो आणि दुसरी गोष्ट अशी की देशामध्ये जर कौरवांचं कौरवांचं राज्य असेल तर ते कौरवांचं राज्य दूर केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी उन्नत चेतनेचं राज्य आलं पाहिजे अशा दोन गोष्टी जर केल्या तर मला खात्री आहे की गीता भारतामधून फार मोठी क्रांती होणार आहे आणि पंचाहत्तर वर्ष या देशामध्ये दे गीता हे कुठला तरी धर्मग्रंथ आहे त्याची पोती केली आणि त्याची पूजा केली तर मुद्दा असा आहे की भगवान श्रीकृष्णांनी जे काही तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं अर्जुनाची परिस्थिती ढबूमाका त्या सारे झाली होती मला काय त्याचं रे मला काय त्याची ही परिस्थिती झाली पण श्रीकृष्ण महाराजांनी त्या अर्जुनाला अतिशय लढवा या जे त्याच्यातले मूळ मूलभूत गुण आहेत त्याच्यामध्ये उन्नत चेतना टाकली आणि मग कौरवांचा त्या ठिकाणी निपात झालेला आहे आणि मी तुम्हाला खात्रीन सांगतो शिवाजी महाराज जे आपण म्हणतो शिवाजी महाराज म्हणजे श्रीकृष्णांची उन्नत चेतना आणि अर्जुनाचं शौर्य हे एका ठिकाणी एकवटलं म्हणून या देशामध्ये स्वराज्य आलं आज आपण स्वराज्य आपण म्हणतो ते कागदोपत्री आहे पण आपण लोक स्वशासित नाहीये लोक मतदार जर स्वशासित झाले आणि माझ्यापेक्षा देशाचं हित मोठं आहे ही बाब जर आपण रीतीने अंमलात आणली तर देशाला खरे दिवस आहे अन्यथा जगाच्या पाठीमागे भारत जो आहे तो प्रगतीवर नेण्यासाठीचा सा हा एक अतिशय नामी प्रयोग आहे यावेळी अशोक सब्बन वीर बहादूर प्रजापती विठ्ठल सुरम कैलास पठारे सुधीर भद्रे ओम कदम प्रकाश थोरात शाहीर सुंबे, यांस अनेक जण आग्रही आहेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये